काढा, लोकेशन काढा, सगळे कॉन्ट्रॅक्टरांच्या टच मध्ये. गुंड परत करा कारवाई, पूर्ण जिल्हा परिषद गुंड चालवतात. पूर्ण जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्टर यांचे फोन रेकॉर्ड काढा, लोकेशन काढा, सगळे कॉन्ट्रॅक्टरांच्या टच मध्ये. सगळे कॉन्ट्रॅक्टर यांना भेटतात सर्व. आणि काय म्हणजे आमचे, आम्ही चार पाच लोकांमधून निवडून येतो. आम्ही जेव्हा त्या गावात जातो त्यावेळेस आपल्याला काहीतरी सांगावं लागतं, तुला काय दिलं म्हणून. नियोजनमधून यांनी तिडपट जाऊ द्या, भौगोलिक परिस्थिती जाऊ द्या, काहीच पाठवलं ठेवा, काहीच नाही. एक उपाय नाही, एक उपाय. 48 गाव आहे, जायचं कसं त्या गावात, मतदान कसं करायचं. मी वाचून दाखवतो साहेब, शासन निर्णय जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचं दायित्व यांचा वेळ राहिला तेव्हा दायित्वाच्या कामांना प्रथमतः पूर्ण निधी देऊन उरलेल्या शिल्लक निधीतून नवीन कामांसाठी दीडपट नियोजन करावे. तदनंतर हा निधी तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार वाटप करण्यात आले. तालुक्यांनी जे उपलब्ध निधी हा प्राधान्यक्रम यादी याच्या अधोरेख रस्त्याची निवड करण्यात येईल. बरोबर ना, मी बोलतो बरोबर चुकीचं. माझी भौगोलिक परिस्थिती मला काठी जळगावमध्ये कुत्रा राहत नाही का, आणि भौगोलिक परिस्थिती 8 किलोमीटरची का. आणि माझी विनंती आहे उपाध्यक्षांना, कुठल्या तरी अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही ना, मग आम्ही आपल्या लोकप्रतिनिधी फक्त बोलतो आणि त्याच्यावर काही कारवाईच होत नाही. आणि मग तीव्रती निघून जाते आणि नंतर परत पे कमी होतं. मला असं वाटतं कुठल्या तरी एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ना. गुंड परत करा कारवाई, पूर्ण जिल्हा परिषद गुंड चालवतात. आणि वरून मला धमकीचं फोन देतात, निरोप देतात, मेसेज पाठवतात. म्हणजे ती धमकी होती त्यांची काही लायकी नाही, पण प्रेमाची कुठेची धमकी असते. असं करू नका, तसं करू नका, हे होईल, अशी मदत करतो, तशी मदत करतो. आणि आमच्या आपसापसामध्ये लावतात. मला मी ठरणार आला, ठरणार किती तयार नाही लावला. जिल्हा परिषद हे चालवता का, त्यांच्या घरची जिल्हा परिषद आहे का, आणि कुठल्याही खात्याचा विषय असल्यानंतर हे इंटरफेअर करतात, त्यांचा काय संबंध. आणि मला काय म्हणायचं, यांनी दोन बघावलं बांधकाम दोन, हे सगळं जिल्हा परिषद का बघता. शिव मॅडम कडे काही काम असलं का, हे फोन करतात. दुसऱ्या खात्याकडे काही काम असलं की हे फोन करतात. मला असं वाटतं की गुंडांवरच्या कारवाईसाठी सगळे आमदार निघून ठराव करावा आणि काहीतरी कारवाई झाली, कुठल्या तरी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त बोलायचं तिथे आणि फक्त ओलावा करायचं आणि नंतर वर काहीतरी म्हणजे आमच्या ह्या आम्ही ज्या तक्रारी करतो त्या तक्रारीची कुठेतरी नोंद झाली पाहिजे, त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मग फक्त आम्ही बोलतोच का होतो. आम्ही सभागृहात बोलतो, जे उच्चस्तरीय सभागृह आहे त्यावेळेस मंत्री त्याचं उत्तर देतात आणि त्यावेळेस त्याची नोंद होते आणि त्याच्यावर कारवाई होते. इथं काहीच कारवाई होत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.